14वा आप्पाजींचे चातुर्य। आता बघा आप्पाजींचे चातुर्य, चातुर्य म्हणजे काय? चतुराई किंवा चालाखीने एखाद्या प्रश्नाचं उत्तर देणे किंवा एखादा प्रश्न सोडवणे। जसं आपण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकतो, तर बिरबल कसा चालाखीने किंवा युक्ती लढवून जसं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला सापडतं, त्या पद्धतीने आप्पाजी सुद्धा काय आहेत, अतिशय चतुर आहेत। आणि त्यांनी सुद्धा काय केलं आहे, चतुराईने दोन प्रश्नांची उत्तरे त्यांनी सोडवली आहेत, ती आपल्याला इथे सांगितली आहे। ठीक आहे, तर बघा खूप जुनी गोष्ट आहे। विजयनगर मध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते। त्यांचे प्रधानांचे नाव होते आप्पाजी। आप्पाजी फार चतुर होते। आता इथे बघा काय सांगितले की खूप जुनी गोष्ट आहे ही, आणि विजयनगर नावाच्या गावामध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते आणि त्यांच्या प्रधानाचे नाव होते आप्पाजी। आप्पाजी हे कसे होते, फार चतुर होते। पुढे बघा, उत्तरेकडे कलिंग राज्य होते। त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही आप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला। तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात हे मी ऐकले आहे। एक कलिंग नावाचे आहे आणि त्या राज्यामध्ये चोरा होता, त्याला वाटले की आप्पाजी खरंच इतका चतुर आहे का, याची चतुराई आपण पाहिली। म्हणून त्यांनी काय केलं, संदेश मेसेज पाठवला, तुमच्या राज्यात कोबी असे ऐकले आहे। काय म्हणतात की तुमच्या राज्यामध्ये कोबी, कोबी हा एक भाजीचा प्रकार आहे। सर्व आपण अनेकदा चायनीज पदार्थांमध्ये कोबी किंवा कॅबेजचा वापर जास्त, आता तुम्हाला जास्त करून चायनीज पदार्थ माहिती आहेत म्हणून मी हे उदाहरण दिलं आहे। कोबी हा अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असतो, त्यासाठी आपण तो खाल्ला पाहिजे। ठीक आहे, तर बघा इथे काय सांगितलंय की तुमच्या राज्यामध्ये फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे, त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे। आस्वाद म्हणजे काय, चव घेणे। आस्वाद घेणे म्हणजे काय, चव घेणे, की तुमच्या राज्यातले जे कोबी आहेत ते अतिशय चवदार आहेत आणि म्हणून मला त्याची चव घेण्याची इच्छा आहे। माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का, असं कोणी विचारलं, कलिंग राज्याच्या राजाने कृष्णदेवरायांना विचारले की तुमच्या राज्यातील कोबीचा आस्वाद, चव घेण्याची माझी इच्छा आहे, तर तुम्ही ते पाठवा। पुढे बघूया, कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे, त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती। वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून। बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागत। आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले। बघा, कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती। कृष्णदेवरायांना काय वाटले की आपल्या मित्राने आपल्याला कोबी मागवला आहे तर आपल्याला पाठवला पाहिजे। त्यांची मनापासून इच्छा होती की आपण कोबी त्यांना पाठवावा, पण पाठवणार कसे, त्या काळी, आता खूप जुनी गोष्ट आहे आपल्याला सुरुवातीला सांगितलंय, मग त्या काळी आता सारखी वाहतुकीची म्हणजेच ट्रान्सपोर्टेशनची साधने नव्हती, गाड्या नव्हत्या, बस नव्हते, म्हणून मग पाठवणार कसं, लवकर पोहोचणार नव्हतं। त्यावेळी वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून। इथे बैलगाडी दाखवली आहे बघा, बैलगाड्यांमधून वाहतूक चालायची। लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्राण्यांचा वापर करत असे, उदाहरणार्थ बैल, उंट, घोडा इत्यादी प्राण्यांच्या मागे गाडी जोडून त्यांचा वापर केला जात असे। तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जसं आपण आता बस किंवा रिक्षा, गाडी, रेल्वे इत्यादी गोष्टीचा वापर करतो, सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं उपलब्ध
नव्हतं. मग लोक काय करायची, प्राण्यांच्या मागे गाडी जोडून प्राण्यांचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी करत असत. महिने लागत. आता हा प्रवास काही लवकर नव्हता आणि बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत किती महिने लागतात? 3 महिने लागतात. जर आपण चांगली किंवा ताजी पाठवली तरी कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील, म्हणजे खराब होऊन जातील. कुजून म्हणजे सडणे किंवा खराब होणे असे राजाला वाटले. पुढे बघूया. आपली शंका त्यांनी आप्पाजींना सांगितली. आप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवान बसण्यापुरती जागा सोडून बाकी जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला सांगत. कोबी तयार होतील. तिथे कोबी पाठवत आहे. 3 महिने कोबी जर गाडीमध्ये तर तो सडून जाईल. दोन चार दिवस घरामध्ये स्टोअर केली तर ती हळद सडायला लागते. मग 3 महिन्यात कोबीची अवस्था काय होईल याचा विचार आपण करतो. म्हणजे 3 महिन्यानंतर ती कोबी फुलून जाईल. मग पाचा तरी सांगितला. आपाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? आपाजींना त्या असं काहीच वाटलं नाही. एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. आता आपाजींनी काय युक्ती लढवली की बैलगाडीतच आपण कोबीचं बी भरायचं, म्हणजे 3 महिन्यात छान ताजा कोबी तयार होईल. हॅलो हॅलो. आप्पाजींनी सांगितलेली ही कल्पना कशी होती पहा. कि त्यांनी सांगितलं की बैलगाडीमध्ये बैलगाडी चालवणारा गाडीवान म्हणजे काय, जो बैलगाडी चालवणार आहे तो गाडीवान, त्याला बसण्यापुरती फक्त जागा सोडायची आहे आणि बाकी जागेमध्ये माती भरायची. त्या मातीत काय करायचं, कोबीचं बी पेरायचं आहे आणि रोज कोबीच्या रोपांना पाणी देत देत पुढे जायचंय. आणि कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत म्हणजे 3 महिन्यापर्यंत छान ताजा कोबी तयार होईल. मग राजाने आप्पाजीच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. मग राजाने काय केलं, आप्पाजीच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरल्या आणि ती कलिंग राज्याकडे रवाना केली. रवाना करणे म्हणजे पाठवणे. आणि गाडीवान, गाडीवान म्हणजे गाडी चालवणारा किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला ड्रायव्हर म्हणू शकतो. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला. आप्पाजींचे कौतुकही वाटले. बघा, 3 महिन्याने जेव्हा बैलगाडी कलिंग राज्यात जाऊन पोहोचली तेव्हा कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली आणि त्याचा त्याला खूप आनंद झाला आणि आप्पाजींचे कौतुकही वाटले. ही युक्ती जी आप्पाजींनी सांगितली होती त्याबद्दल त्यांना सुद्धा आप्पाजींचे कौतुक वाटवले. आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातील 1 मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. आता कलिंग राजाला वाटले की आप्पाजींची आपण आणखी एक परीक्षा घेऊया आणि त्या परीक्षामध्ये त्यांनी काय ठरवलं बघा, कि त्यांनी एकसारख्या दिसणाऱ्या म्हणजे अगदी सेम असणाऱ्या 3 मूर्ती त्यांनी मागवल्या व म्हणाले,
या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी त्यातली एक मूर्ती जी आहे ती कशी आहे, निकृष्ट म्हणजे चांगली नाहीये. दुसरी ही कशी आहे, मध्यम दर्जाची आहे म्हणजे मीडियम आहे. आणि तिसरी जी आहे ती कशी आहे, उत्कृष्ट आहे, अतिशय चांगली आहे. मग या सारख्या दिसणाऱ्या तीन मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. मग या ज्या तीनही मूर्त्या सारख्याच दिसत आहेत तरी पण त्यातली एक मूर्ती ही अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगली आहे, ती कोणती आहे ती मला सांगा. मग त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. तीनही मूर्त्या सेम होत्या, कोणालाही फरक समजा. आप्पाजी म्हणाले मी सांगतो फरक. त्यांनी काय केलं, एक लवचिक तार घेतली. लवचिक म्हणजे अतिशय पातळ आणि सहज वाकणारी. लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फ्लेक्झिबल, अतिशय पातळ आणि सहज वाकणारी तार त्यांनी घेतली. ती एका मूर्तीच्या तार ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर. बघा आप्पाजींनी काय केलं, एक तार घेतली आणि ती मूर्तीच्या कानात घातली आणि तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. जशी ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली तेव्हा आप्पाजी म्हणाले की ही निकृष्ट मूर्ती आहे. ठीक आहे, म्हणजे चांगल्या दर्जाची किंवा चांगल्या तिची मूर्ती. आप्पाजींनी काय केले, नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. म्हणजेच बघा, पहिल्या मूर्तीच्या कानात जेव्हा त्यांनी तार घातली ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली आणि दुसऱ्या मूर्तीच्या कानात जेव्हा घातली तेव्हा ती त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. म्हणून ती मध्यम दर्जाची म्हणजे ठीक चालू शकते. त्यानंतर तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. तिसऱ्या मूर्तीचं परीक्षा घेताना सुद्धा त्यांनी काय केलं की मूर्तीच्या कानात घातली तार. मूर्तीच्या कानात घातलेली तार ही तिच्या तोंडातून किंवा कानातून कुठूनच बाहेर पडली नाही. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली जी तार होती ती मूर्तीच्या कानातून किंवा तोंडातून कुठूनही बाहेर आली नाही, ती तिथेच अडकून राहिली. तेव्हा आप्पाजी म्हणाले की ही मूर्ती उत्कृष्ट आहे. म्हणजे तीन प्रकारच्या मूर्त्या होत्या, त्यातली पहिल्या मूर्तीची तार जी होती ती कानातून घातल्यानंतर तोंडातून बाहेर आली, दुसऱ्या मूर्तीची कानातून घातल्यानंतर दुसऱ्या कानातून बाहेर पडली, आणि तिसऱ्या मूर्तीमध्ये जी तार आप्पाजींनी कानात टाकली होती ती तोंडातून किंवा कानातून कुठूनही बाहेर पडली नाही, ती त्याच कानात अडकून राहिली. म्हणून ती मूर्ती उत्कृष्ट आहे असं आप्पाजींनी सांगितले. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. म्हणजेच का ती निकृष्ट मूर्ती आहे, तर बघा एखादा माणूस ज्या त्याचा खरे अर्थ होतो. आता इथे काय त्यांनी स्पष्टीकरण दिलं की बघा की पहिली जी मूर्ती होती तिच्या कानात घातलेली जी तार होती ती तोंडातून बाहेर पडली. म्हणजेच एखादी व्यक्ती किंवा एखादा माणूस ज्या काही गोष्टी ऐकतो चुकीच्या आणि त्या चुकीच्या गोष्टी खरी आहे किंवा खोटी आहे, त्याच्या मागं खरंच तसं काही कारण आहे का, हे पडताळून न पाहता किंवा ते न बघता सरळ ती गोष्ट दुसऱ्यांना जाऊन सांगतो, म्हणजे कानाने ऐकलेलं तोंडाने बाहेर लगेच पडतं, म्हणून ती मूर्ती कशी आहे, निकृष्ट आहे, ती चांगली नाहीये आणि त्या माणसाचा
वागण्याचा गुणधर्मही चांगला नाहीये की एखादी गोष्ट आपण ऐकतो आणि लगेच दुसऱ्यांना जाऊन सांगतो, म्हणजेच काय, याच्यामुळे काय होतं, समाजाचं हित होत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आहे, खरी आहे की खोटी आहे हे आपल्याला माहित नसताना आपण ती दुसऱ्या व्यक्तीजवळ बोलतो, त्यामुळे कोणाचाही फायदा होत नाही, समाजाचं हित होत नाही. म्हणून ही मूर्ती कशी आहे, निकृष्ट आहे. निकृष्ट म्हणजे चांगल्या प्रतीची नाही आहे, हलकी आहे ती मूर्ती. ठीक आहे, दुसऱ्या मूर्तीचं स्पष्टीकरण काय दिलं बघाजींनी, दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली, म्हणून ही मध्यम प्रतीची मूर्ती आहे. म्हणजे ती चांगली पण नाहीये आणि एकदम पण नाहीये. कारण एका कानातून तार दुसऱ्या कानातून बाहेर पडली, म्हणजेच एखाद्या माणसाने एखादी अफवा ऐकली किंवा एखाद्याच बोलणं ऐकून घेतलं आणि ते दुसऱ्या कानाने सोडून दिलं, म्हणजे तीही फरक पडला ना, फक्त ऐकून घेतलं. ठीक आहे, त्यामुळे समाजला इतर नुकसानही होत नाही आणि फायदाही होत नाही. कशी आहे, न्यूट्रल व्यक्ती, आपण सांगितलेली गोष्ट दुसरे कोणाला सांगतही नाही आणि स्वतःच्या मनातही ठेवत नाही, म्हणजेच तो एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. म्हणजेच त्यामुळे समाजाचे किंवा इतर दुसऱ्या लोकांचा फायदा, हित म्हणजे काय, फायदाही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा त्या दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आप्पाजींनी स्पष्ट केला. पुढे बघा, तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. ही तिसरी मूर्ती उत्कृष्ट मूर्ती आहे. म्हणजेच जो माणूस देतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्यांशिवाय सांगत नाही, तो उत्तम हा त्या मूर्ती झाला. तिसऱ्या मूर्ती काय स्पष्ट केला, दुसऱ्याने सांगितलं की करून घे की ती गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे, आणि जो पण खरं वाटत नाही किंवा त्याचा काही पुरावा त्याला मिळत नाही तोपर्यंत तो माणूस ती गोष्ट सोडूनही देत नाही आणि दुसऱ्यांनाही सांगत नाही, ती त्याच्या कानातच राहते. जे माणूस कसा आहे, उत्तम दर्जाचा माणूस किंवा उत्तम दर्जाची मूर्ती आहे आप्पाजी मूर्त्यांवर सांगेल. किंगच्या राजाला आप्पाजींनी जे उत्तर दिले ते पटले आणि मूर्तीचा दर्जा छान ओळखल्यामुळे त्याने आप्पाजींचे व कृष्णदेव रायांचे अभिनंदन केले आणि आप्पाजी दोनही परीक्षेमध्ये पास झाल्यामुळे त्यांनी आप्पाजी आणि कृष्णदेव राय अभिनंदन केले. तर अशा पद्धती आप्पाजींच्या घेतल्या परीक्षा आणि त्यावर त्यांनी सांगितलेली उत्तम उत्तरे असा हा पाठ आपण अभ्यास